30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऐप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. वानखेड्याच्या बाबतीत जेव्हा मी प्रश्न निर्माण करतोय या ट्विटरच्या माध्यमातून मला पण धमक्या येत आहे तेव्हा समीर वानखेडे नावाचे अधिकारी कस्टम मध्ये होता अध्यक्ष महोदय. समीर वानखेडे सारखी माणसा अध्यक्ष महोदय गंभीर विषय अध्यक्ष महोदय गंभीर विषय अध्यक्ष महोदय. सन्माननीय प्रभू साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला हा अतिशय गंभीर विषय. राज्याच्या एका मंत्र्याला धमकी येते व्हॉट्सअपवर, राजपूत नावाच्या व्यक्तीला अटक होते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये ही हत्या आत्महत्या नाही हत्या. मग तो सुशांत सिंग राजपूतच्या आड घेऊन बऱ्याचशा नेत्यांना बदनाम करण्याच्या कट कारस्थानी या महाराष्ट्रामध्ये झाला. सुशांत सिंग राजपूतच्या हत्याच्या मागे ती एक फिल्म मध्ये काम करणारी मुलगी रिया चक्रवर्ती त्याच्यावर वेगळे प्रकारच्या दडपण आणून त्याच्यावर कुठेतरी गुन्हा दाखल करून त्याला अटकवण्याचे काम करण्यात आलं. अध्यक्ष महोदय आत्महत्या मुंबईमध्ये घडत असताना बिहारमध्ये तक्रार नोंद होते आणि ते तपास बिहारच्या पोलीस मुंबईमध्ये करण्यासाठी येत असताना मर्सिडीज आणि BMW गाडीमध्ये फिरत होते. ते गाडी कुणाची होती अध्यक्ष महोदय? ती गाडी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची होती. त्याचं नाव आहे निलोत्पल उत्पल. त्या दिवसापासून आजपर्यंत हा सुशांत सिंग राजपूत हा ट्रेंड होतोय. म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये चोईस स्मगलर आहे निलोत्पल उत्पल, ज्याला कस्टमनी 30 ट्रीप केला त्यासाठी सोना आणताना पकडलं होतं अध्यक्ष महोदय. तेव्हा समीर वानखेडे नावाचे अधिकारी कस्टम मध्ये होता अध्यक्ष महोदय. समीर वानखेडे सारखी माणसा अध्यक्ष महोदय गंभीर विषय अध्यक्ष महोदय गंभीर विषय. त्या निलोत्पल उत्पलला सुशांत सिंग राजपूत हा सोशल मीडियावर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये महिने कुठेतरी पैसे पुरवण्याचं काम होते अध्यक्ष महोदय. सुशांत सिंग राजपूतच्या केस रजिस्टर झाल्यानंतर कायदेनी मुंबईमध्ये ट्रान्सफर करणं हे बंधनकारक होता. तिकडच्या सरकारने निर्णय घेतला की हा प्रकरण सीबीआयला द्यायचा अध्यक्ष महोदय. सीबीआयला दिल्यानंतर एकही अजून आत्महत्या किंवा हत्या हे निष्पन्न झालेलं नाही अध्यक्ष महोदय. याचे धागे दोरे कुठेतरी कर्नाटकशी जुळलेले अध्यक्ष महोदय. आम्हाला पण ट्रेंड करत असताना वानखेड्याच्या बाबतीत जेव्हा मी प्रश्न निर्माण करतोय या ट्विटरच्या माध्यमातून मला पण धमक्या येत आहे. मला पण बरेचसे पत्र आलेले, मी गृहमंत्र्याला पाठवलेले अध्यक्ष महोदय. सुशांत सिंग राजपूत असेल अध्यक्ष महोदय, कलबुर्गी असेल अध्यक्ष महोदय, दाभोलकरजी असतील, सनातन सारखे या संस्था या हत्येचे मागे अध्यक्ष महोदय. मागच्या 5 वर्षांमध्ये या संस्थेनी काय काय घडून आणलेलं अध्यक्ष महोदय. गोव्यामध्ये भाजपच्या सरकार असताना त्याला कुठेतरी पाठराखण करण्यात येत आहे, कर्नाटकमध्ये पाठराखण करण्यात येत आहे. 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये त्या संस्थेच्या पाठराखण करण्याचं काम करण्यात आलं अध्यक्ष महोदय. बऱ्याचशा मंत्र्याला धमकी येते अध्यक्ष महोदय. असं नाहीये की अहवाल सादर करा, याला एक IPS अधिकारीच्या माध्यमातून SIT नेमली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि याच्यात वानखेडे असेल, बिहार सरकार असेल, बिहारची पोलीस असेल, तो निलोत्पल उत्पल असेल आणि त्याचबरोबर ट्विटरच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून या सरकारला नेत्यांना बदनाम करण्याचं काम कट कारस्थान होते अध्यक्ष महोदय. आमची मागणी आहे की याची कुठेतरी SIT नेमली पाहिजे. आणि हा सगळा ट्विटर हँडल असतील, धमक्या असतील, कलबुर्गी हत्या असतील, गौरी लंकेश हत्या असतील, धमक्या असतील, हे सगळं कनेक्शन आहे, एकामेकाला जोडलेला विषय अध्यक्ष महोदय. माझी मागणी आहे की तात्काळ आपण आदेश दिला पाहिजे. मंत्र्याला धमकी येते अटक कर्नाटकमध्ये, मला वारंवार धमक्या येत आहे, ट्विटरच्या माध्यमातून धमक्याचे सत्र आहे. आपण आदेश द्यावा की याच्या एखाद्या IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून SIT गठीत करून याची इन्क्वायरी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय.